तेलारा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेनुसार अनुसूचित जाती जमाती सुधारणा अध्यादेश 1956 व 1976 नुसार अनुसूचित जमातीच्या अनुसूचीप्रमाणे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन देण्यात आले. धनगर समाज आर्थिक सामाजिक राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. अतिशय हालाकीचे जीवन जगत आहे. जगातील अत्यंत भव्य व विशाल समजल्या जाणाऱ्या लोकशाही देशात त्याचा कुणीही वाली नाही. यावेळी धनगर समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्य शासनाने धनगर समाजाचा अंत पाहू नये. आज जरी शांततेच्या मार्गाने निवेदन दिले असले तरी याबाबत जर शासनाने निर्णय घेतला नाही तर आमदार खासदारच काय मंत्र्यांना सुद्धा जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. ज्या आदर्श तत्वांनी घडला त्या महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो. महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेनुसार अनुसूचित जमाती सुधारणा अध्यादेश 1956 आणि 76 अनुसूचित जमातीच्या सूचीप्रमाणे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे याबाबत आम्ही आज तेलारा तालुका धनगर सकल धनगर समाजाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्यात धनगर समाज 1,50,00,000 असून स्वतंत्र काळापासून 1981, 1992, 1901, 1922 आणि 1931 जातीय जनगणनेनुसार या महाराष्ट्रामध्ये धनगर जात ही अस्तित्वात नसून धनगड आणि धनगर हे एकच जात असून भारताच्या केंद्रीय शासनाने 2002 जो जातीमध्ये फरक पडलेला होता तो सुधारणा अध्यादेश काढण्याचा जे आर 1956 आणि 76 या काळात मागितला होता. परंतु महाराष्ट्र शासनाने तो अध्यादेश सुधारित अध्यादेश काढला परंतु त्या अध्यादेशाची अंमलबजावणी आतापर्यंत कोणत्याही सरकारनं केलेली नाही. त्या सर्व काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही सरकारचे धनगर समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी अशी समस्त धनगर समाजाच्या वतीने मी मागणी करतो. माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि धनगर समाजाचा जी प्रमुख मागणी आहे आणि त्या प्रमुख मागणीसाठी आज राज्यभर सगळ्या राज्यात तालुका तालुक्या जिल्ह्या जिल्ह्यात आंदोलनं सुरू आहेत. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे आणि गेल्या 50 जे शासनकर्ते आहेत ते BJP असो राष्ट्रवादी असो सेना असो काँग्रेस असो हे या समाजाला खेळवत ठेवण्याचं काम करत आहेत. आम्ही नव्यानं आम्हाला आरक्षण द्या अशी आमची मागणी नाही पण र आणि डचा जो घोळ घालून घटनात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला आरक्षण दिलं आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये त्या आरक्षणाची त्या तिथल्या तिथल्या शासनानं अंमलबजावणी केली तिथल्या तिथल्या सरकारनं अंमलबजावणी केली पण दुर्दैवानं महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते या ठिकाणी आमच्या मागणीला आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं सातत्यानं काम करत आहे. म्हणून या माध्यमातून शासनाचे कुठेतरी डोळे उघडावे त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे म्हणजे ज्या ज्या समाजाने उद्रेक केला त्यांना तुम्ही चुटकेसरशी आरक्षणं त्यांची मान्य करता म्हणजे आम्हाला कोणाला काय शासनाला द्यायचा त्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण हा कष्टकरी समाज जो आहे दऱ्याखोऱ्यात राहणारा समाज आहे भटकंती करणारा समाज आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे आपली मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवणारा समाज आहे. जेवढा तो समाज शांत आहे म्हणून त्याच्या शांततेचा अंत शासनानं पाहू नये. आज हा शांततेच्या मार्गानं निवेदनाच्या माध्यमातून हा सगळा आंदोलन आमचा पहिला टप्पा झाला पण शासनानं जर याची दखल घेतली नाही तर निश्चितच या शासनाला आक्रमकता काय असते आणि तो धनगर समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही आक्रमकते उतरलं तर या जिल्ह्यात कोण्याच मंत्र्यांची आम्ही गाड्या फिरू देणार नाही आणि सगळ्या ज्या जबाबदारी शासनाला ज्या ज्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी उद्भवतील त्यासाठी शासन जबाबदार राहील हे आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो. एमसीएन न्यूज करिता विलास बेलाडकर अकोला.